एकदम गोड पाणी आहे, समुद्र बाजूला आहे आणि एवढं गोड पाणी इकडनं. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत हरिहरेश्वर येथील मंदिराला आलेलो आहोत. आपण मागे जे दिसतंय आपल्या हरिहरेश्वरचं महादेव मंदिर आहे, इकडे हनुमान मंदिर आहे आणि इकडे सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपतीचं मंदिर आहे. आणि इकडे हनुमान मंदिर आहे, तिकडे जाऊया आपण. हरिहरेश्वरला तुम्हाला यायचे झाल्यास मुंबईपासून 230 किलोमीटर, पुण्याहून 180 किलोमीटरवर यावं लागेल. येथे पोहोचण्यासाठी ST बस किंवा खाजगी वाहने जाऊ शकतात. रेल्वेने जायचे झाल्यास माणगाव स्टेशनपासून 60 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. एकदम थंड वाटतंय मंदिरामध्ये. आता आपण आलो आहोत, रविवारी आलो आहोत, पण खूप गर्दी आहे. तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की रविवारी जर येणार असाल तर खूप गर्दी असल्यामुळे तुम्ही इथे वेळ काढून या. तुम्हाला हे मेन मंदिराकडे जाण्यासाठी एवढी मोठी लाईन लागलेली आपल्याला दिसतीये समोर. मित्रांनो, आपल्याला आपल्याबरोबर बरेच जण आहेत. दोन्ही संतोषला तुम्ही ओळखतात. हाय, वहिनी आहेत, दरेकर वहिनी आणि भोगल वहिनी सुद्धा आहेत आणि छोटीशी ताई येत आहे. तुझं नाव सांग. परिधी. बर, आणि आधी तिला सगळे ओळखतातच. तर आता आपण लाईन मध्ये सध्या उभं आहोत. खूप मोठी लाईन आहे. इथे काळभैरवाचं मंदिर आहे. पहिले आपल्याला काळभैरव मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. चला तर मग आता काळभैरवाचं आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, आता काळभैरव मंदिराजवळ आता आपण आलेलो आहोत रांगेतून. तर आपण आज जाऊया आणि पहिले दर्शन घेऊया. वाटतंय काळभैरवाच्या मंदिरात आल्यावरच आपल्याला प्रसन्न वाटतंय. तुम्ही जर बघितलं तर याचं स्ट्रक्चर जर बघाल, पूर्णपणे लाकडाचं स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रातल्या सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या उत्तर तीरावर श्रीवर्धन हे गाव आहे. ही दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात. हरिहरेश्वरला मुंबई गोवा रस्त्यावरील दासगाव पासून फाटा फुटतो तर श्रीवर्धनचा रस्ता माणगाव येथे सुरू होतो. श्रीवर्धन वरूनही होडीने हरिहरेश्वरला जाता येते. गुरुजी, तुमचं नाव काय? प्रसाद रमेश गुरु. बर, आता काळभैरवबद्दल थोडी माहिती सांगा. हे काळभैरव आहे आणि योगेश्वरी देवी आहे. म्हणजे शतक नदी त्यांनी वध केला आहे म्हणून काळभैरवचा अवतार झाला. आणि हे पूर्वीचं मंदिर आहे. पेशवेकालीन आहे. अगस्त्य मुनी स्थापना केलेली आहे. आणि दक्षिण काशी आहे. दक्षिण काशी हरिहरेश्वर असं म्हणतात की पहिले काळभैरवचं दर्शन घ्यावं आणि मग हरिहरेश्वर. हा हा, म्हणजे असे पूर्वीपासून ही प्रथा आहे. पहिला काळभैरवचं घ्यायचं, नंतर हरिहरेश्वर. धन्यवाद. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंगे आहेत. देशात एकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर महात्म्य पोथीमध्ये आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन होते. त्याच्यानंतर गरुडदेवाचे दर्शन होते. श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत. गाभाऱ्यात आपल्याला पहिल्यांदा ब्रह्माचे, त्याच्यानंतर विष्णूचे आणि नंतर शंकराचे म्हणजेच हरिहरेश्वराचे व त्याच्या बाजूला असलेल्या पार्वतीचे दर्शन. मंडळी, आपण आता मंदिराचं दर्शन घेतलं आणि आपल्या इकडचे मेन पुजारी निनाद गुरव हे आपल्याबरोबर आहेत. आता आपण इकडची माहिती ऐकूया.
नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्ही आता आपल्या सगळ्या भाविकांना तुम्ही याच्याबद्दलची माहिती सांगावी. बरं, आपल्या महाराष्ट्रामधलं आणि जगातलं पहिलं एकमेत्र पवित्र स्थान म्हणजे हरिहरेश्वर. हरिहरेश्वर म्हटलं की दक्षिण काशी, जसं उत्तर काशी आहे तसं हरिहरेश्वर महाराजांचं इथं दक्षिण काशी. अगस्ती ऋषी महाराजांना महाराज भ्रमंतीच्या शोधामध्ये शांतीसाठी त्यांनी वाराणसी म्हणजे उत्तर काशीमधनं इकडे वळले. त्यानंतर शंकर भगवानने त्यांना दृष्टांत दिल्यानंतर ते हरिहरेश्वर आले आणि समोर मोऱ्याच्या डोंगरमध्ये तिथे त्यांची गुफा होती अगस्ती ऋषी महाराजांची. आणि त्या शांतीच्या शोधासाठी ते हरिहरेश्वर क्षेत्रीय दक्षिण दे. हरिहरेश्वर गावाचं पहिलं नाव म्हणजे देवघर आहे. तुम्ही आल्यानंतर भक्तगण, भाविकगण किंवा जे काही भक्त आहेत ते आल्यानंतर एक सूचना अशी होती की आपण देवघरात चाललो आहे आणि ह्या गावाचं नावच देवघर आहे, देवभूमी हरिहरेश्वर. त्याचप्रमाणे हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश आणि पार्वती यांचं चौघांचं एकत्र स्वयंभू दर्शन अगस्ती ऋषी महाराजांना झाले. म्हणून विष्णूंचं स्थान असल्याकारणे हरी आणि हरेश्वर असं हरिहरेश्वर. आणि त्याचप्रमाणे जसं काशीला, उत्तर काशीला पहिलं काळभैरांचं दर्शन घ्यायचं, शंकराचं क्रोधित अवतार म्हणजे काळभैरव, तर पहिलं प्रथम दर्शन काळभैरांचं घ्यायचं आणि द्वितीय दर्शन हरिहरेश्वर महाराजांचं घ्यायचं. काळभैरांच्या बाजूला शेजारी पार्वतीचंच अवतार योगमाता योगेश्वरी तिची आख्यायिका आहे. जसं आंबेजोगाईला आपण म्हणतो योगमाता आहे, तसं तिचं मूल कोकणवासिनी योगेश्वरी माता देवी आहे. तर बाजूला पहिलं प्रथम दर्शन काळभैरांचं आणि योगेश्वरीचं घेतल्यानंतर तुम्ही मंदिरात आल्यानंतर पहिलं नंदीचं दर्शन, त्यानंतर गणपती बाप्पा, त्याच्यानंतर गरुडदेव, विष्णूंचं स्थान असल्याकारणाने गरुडदेव, त्याच्यानंतर जय विजय आणि कासव. आणि आत्मधी गाभारात उतरल्यानंतर पहिलं प्रथम स्थान ब्रह्मदेवांचं, द्वितीय स्थान विष्णुदेवांचं, तृतीय स्थान शंकरांचं म्हणजे हरिहरेश्वरांचं. हरिहरेश्वर म्हणजे हरिहरेश्वर, त्याचप्रमाणे बाजूला पार्वती. आता चौघा जणांचं एकत्र स्थान हरिहरेश्वर आहे. आज लाखो प्रमाणात भक्त भाविकगण दर्शनाला येता येत आहे. त्याचप्रमाणे दर्शनाच्या येण्यानंतर हा इथल्या डोंगर भाग जो आहे, जसं आत्मधीची स्थान आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती, तसे डोंगर स्वरूपात पण जे डोंगर आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांचा पहिला डोंगर, दुसरा डोंगर विष्णुदेवांचा, तिसरा डोंगर महादेवांचा आणि चौथा डोंगर पार्वतीचा. आपण जी लघु परिक्रमा करतो ती खास करून ब्रह्मदेवाला होती आणि दीर्घ परिक्रमा त्याला कोसाची प्रदक्षिणा म्हणतात. पण ती कोसाची प्रदक्षिणा करण्यासाठी तुम्हाला इथल्या स्थायिक लोकांना विचारावं लागणार, कारण की भरती ओटी बघून जावं लागतं. त्याचप्रमाणे ह्या निसर्गसौम्य असं आम्हाला समुद्र किनारा लाभलेला आहे. तर त्याचप्रमाणे हरिहरेश्वरच्या समुद्राची एक दुसरी खासियत आहे, लोक बरेच लोकांना एक चुकीची माहिती केलेली की हरिहरेश्वरचा ते समुद्र डेंजर आहे. डेंजर वगैरे काही नाही, काही काही लोकांच्या इन्सिडन्स आणि काही काही लोकांच्या अपघातामुळे झालेला आहे. काही काही लोक लाटेच्या समोर सेल्फी काढत गेले त्यामुळे त्यांचा अपघात झालेला आहे. बाकी समुद्र सगळीकडे अरबियन सीच आहे, सगळीकडे सेम आहे. हरिहरेश्वरला पण तोच समुद्र आहे, मुरुडला गेले तरी तोच समुद्र आहे आणि दिव्यागरला गेले तरी तोच समुद्र आहे. फक्त माणसांनी त्यांनी काळजी घेतली पाहिजे प्रत्येक ठिकाणी जाताना. त्याप्रमाणे हरिहरेश्वर समुद्र चांगला आहे. तुम्ही समोरच्या भागात जर गेला तर सेफ्टी आहे, फक्त खडकाळ भाग येतल्यानंतर आतमध्ये जायचं नाही पाण्याच्या जवळ, आणखी डायरेक्ट डीप आहे. बाकी तुम्ही प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्ही राईट साईडनी याल. इथे ब्रह्मदेवांचा डोंगरा जिथे शुक्लतीर्थ म्हणून आहे, त्या शुक्लतीर्थाच्या इथं तुम्ही जसा अतांग समुद्र खाऱ्या पाण्याचा आहे, पण जे शुक्लतीर्थ आतमध्ये उतरल्यानंतर उजव्या साईडला जे शुक्लतीर्थ आहे ते गोड्या पाण्याचं कुंड आहे. आज बाराही महिने तिथं गोडं पाणी असतं. त्यानंतर विष्णूंचा पण पद आहे, म्हणजे विष्णुदेवांचा जो पाय आहे तो पद आहे. त्याच्याप्रमाणे बळीराजाचं जेव्हा राज्य होतं तेव्हा वामनाने दुसरं पाऊल आपल्या हरिहरेश्वरमध्ये ठेवलं आहे. तसं हरिहरेश्वर हे दक्षिण काशी म्हटले आणि महापवित्र कंदसप्रमाणे त्याचा उल्लेख आहे. महत्त्वाचं म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे हेही दर्शन करून गेलेले. आणि या मंदिरांचे जे सगळं मंदिरांचं जे कारभार आहे ते महाराजांच्या ताब्यात आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, बाजीराव पेशवे हे त्यांचं कुलदैवत, जेव्हा रमाबाई आजारी म्हणजे असायच्या किंवा माधवराव आजारी असायचे तेव्हा रमाबाई स्वतः कौलप्रसाद लावायला येतात. इथली आख्यायिका स्पेशल अशी आहे की जसं उज्जैनला तुम्ही बघाल तिकडे काळभैरवनं मदिरा पाजतात, तसं इथली आख्यायिका अशी आहे की आपल्या देवळात कौलप्रसाद लागतात, उजवा डावा असे कळे असतात. ते आज हजारो वर्षापासून ती प्रथा चालू आहे. 11 ते 2 मध्ये कौलप्रसाद असतात. ते कौलप्रसाद मध्ये म्हणजे काय करायला लागतं? कौलप्रसाद म्हणजे आता जी काही लोक अडचणीमध्ये असतील, बाधा पीडा, म्हणजे काय काय लोकांना पिशाच्य बाधा, वाईट शक्ती, दोष किंवा अन्य पत्रिकेतले काही दोष आहेत, त्यांचं निवारण साधतं. जसं वाराणसीला उत्तर काशी सगळ्या विधी होतात, तसं हे दक्षिण काशी म्हणून मानलं जातो जगातलं, तेव्हा इथे पण सगळ्या विधी होतात. तर कौलप्रसादचा भाग असा आहे की कळे लागतात देवाला, उजव्या साईडला कळे आणि डाव्या साईडला तुमचा जो काही प्रश्न असेल त्याप्रमाणे उत्तर पडणार. आणि कळे पडणं म्हणजे देवाचं बोलण्याचं माध्यम आहे महाराजांचं, ती स्पेशालिटी इथली. आणि त्याचप्रमाणे ब्राह्मण उपाध्य मंडळ आहे, त्यांची अभिषेक सेवा, लघुरुद्र सेवा किंवा आधी काही पांडवांचं पण याच्यात उल्लेख आहे. दशक्रिया विधी इथे पांडवांनी येऊन केलेल्या आहेत. बरेच माहिती आहे, आपल्याला 2-4 दिवस पुरणार नाही अशी हिस्ट्री आहे, पण तुम्हाला थोडक्यात सांगतोय. तर सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्या आणि तुम्ही आमच्या हरिहरेश्वरला या सगळ्या. नक्की, नमस्कार. धन्यवाद दादाने, खूपच सुंदर माहिती सांगितली आहे. आणि जर तुम्ही इथे आलात तर नक्की या दर्शनासाठी. धन्यवाद दादा. Thank you.
मित्रांनो, आता आपण इकडचे जे मेन सचिव आहेत त्यांचं नाव आहे सिद्धेश पोवार, त्यांच्याकडनं आता इकडची अधिक माहिती जाणून घेऊया आपण. नमस्कार दादा. नमस्कार, मी सिद्धेश सुनील पोवार इथल्या मंदिराचा सचिव आहे. मी नक्कीच आपल्याला सांगेन की आपण भाविक म्हणून ज्या वेळेला हरिहरेश्वरला येता, तर आम्ही जे हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे याला खरोखर लोकांनी भेट द्यावी, इथे दर्शन घ्यावं, इथले चालणारे धार्मिक कार्य ही करावीच, पण त्याच बरोबरीने आपलं जे काही हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती जपण्याची गरज आहे आजच्या काळात. आज आपण पाहिलं एकंदरीत, तर आपण दर्शनाला येताना कपड्यांचं भान नक्कीच राखा, याचा कोणी गैर अर्थ घेऊ नये, पण आपली जी काही हिंदू परंपरा संस्कृती आहे त्याप्रमाणे नक्की आपण यावं आणि दर्शन घ्यावं, त्याचप्रमाणे पूजा अर्चा करावी. त्याचप्रमाणे आपण सेक्रेटरी म्हणून मी हे सांगेन आपल्याला की जे काही इथे आपण दानधर्म किंवा देणगी पावती करता त्याचा जो काही उपयोग आहे तो योग्य पद्धतीने केला जातो, त्यासाठी आम्ही लोकांना दानपेटीत पैसे टाकल्यावर कुठे जातात आणि काय करतात ह्यासाठी आम्ही एक त्याचं पुढचं एक हे काढलेलं आहे की ई दानपेटी, ज्यामध्ये आपण पैसे दान करू शकता. त्याची रितसर पावती जरी मिळत नसली तरी आपल्याला ट्रान्झॅक्शन आय डी जनरेट होतो आणि तो तुम्हाला पुरावा मिळतो की हे बँकेच्या खात्यात गेलेलं आहे, अशी सुविधा आपण इथे देत आहोत. त्याचप्रमाणे विविध उपक्रम आपण इथे राबवत असतो आणि सणवार उत्सव जे काही आहेत त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या पद्धतीने देवस्थानचं एकंदरीत व्यवहार करत असतो. आणि त्याचबरोबर आज सांगायला मला खरोखर आनंद वाटेल की आज हरिहरेश्वर देवस्थानला 32 देशांच्या जागतिक संमेलनामध्ये आज आमंत्रित करण्यात आलेलं आहे, जे अधिवेशन येत्या जुलै महिन्यात म्हणजे साधारण 22 जुलै ते 24 जुलै हे वाराणसी येथे होणार आहे. आणि खरोखर आज मी सचिव असल्याचा मला खरोखर अभिमान वाटतो. धन्यवाद. आणि दादा, मला विचारायचं इथे कुठले कुठले उत्सव केले जातात? इथे सर बघायला गेलं तर एक कार्तिकी एकादशी आहे, त्यानंतर लगेचच येणारी काळभैरव जयंती उत्सव आहे, महाशिवरात्री उत्सव आहे, त्यामध्ये महाशिवरात्री उत्सवाला आम्ही पालखी उत्सव चालू केलेला आहे, त्याचप्रमाणे महाप्रसाद असतो. पालखी पूर्ण प्रदक्षिणा करते? हो, महाशिवरात्रीची पालखी ती फक्त मंदिर परिसरात फिरते आणि कार्तिकीला जी असते ती कोस प्रदक्षिणा करते, म्हणजे जे ब्रह्मा विष्णू महेश पार्वती हे जे डोंगर रूपाने आहेत त्या डोंगराला प्रदक्षिणा करते. आणि खरोखर लोकांनी त्यावेळेस येऊन ही प्रदक्षिणेचा आनंद नक्की घ्यावा, मोठी प्रदक्षिणा आहे, त्या प्रदक्षिणेचा आनंद नक्की घ्यावा, पाहण्यासारखी असते अगदी. धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल. जर मित्रांनो तुम्ही इथे आलात तर हरिहरेश्वर दर्शनाला या, आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे तेवढी दक्षता घ्या, तुम्ही कपडे कुठले घालत असाल तर तेवढं थोडं भान ठेवा आपण कुठे चाललो आहोत, आणि त्या पद्धतीने तुम्ही इथे या आणि नक्की दर्शन घ्या. धन्यवाद दादा. मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि सुंदर अशी माहिती पण मिळाली आहे, तर आता मंदिराला प्रदक्षिणा घालूया. चला तर मग. मित्रांनो, आता आपण प्रदक्षिणा करत आहोत आणि आपल्याला मागे समुद्र दिसतो. इकडे प्रदक्षिणा करताना तुम्हाला फक्त इथे टायमिंगचं थोडंसं बंधन असतं, कारण भरती ओटीनुसार तुम्हाला प्रदक्षिणा करायला लागते. तर आता भरती चालू होतीये, तर त्याच्या आत आपल्याला प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे. तर आता आपण बघूया ही प्रदक्षिणा आपल्याकडनं कशी होती. चला तर मग. मंडळी बरेच जण हरिहरेश्वरला येत असतील आणि इथे प्रदक्षिणावण करत असतील, पण प्रदक्षिणा मार्गातला हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो तुम्हाला पहिला दाखवतो. इकडनं आता पूर्ण आपल्याला कातळ दिसतो, या कातळाला पूर्ण बाजूने वेढा घालून पूर्ण अशी प्रदक्षिणा पूर्ण करायची आपल्याला. चला. मित्रांनो, आता आपण प्रदक्षिणा मारत आहोत आणि तुम्ही जर बघितलं तर भरती आता सुरू झालेली आहे. हे बघा, पाणी पूर्ण आता वर येतं इकडे.
आणि या कातळातनं जाऊन आपल्या पूर्ण प्रदक्षिणा मारायची. बघा आदिती चालती इकडनं आणि आपण इकडनं आलो आणि इकडनं आता प्रदक्षिणा मारूया आपण. मंडळी, तुम्हाला सांगण्यात अतिशय दुःख होत आहे की प्रदक्षिणा आपण पूर्ण मारू शकत नाही, कारण तुम्ही बघत असाल तर भरती खूप जोरात चालू झालेली आहे आणि वरती पूर्ण पाणी येते, लाटा पूर्ण वरती उसळत आहेत. प्रदक्षिणा मार्गामध्ये पूर्ण वरती पाणी येत आहे, त्यामुळे आपण जास्त रिस्क घेऊ शकत नाही, कारण पाण्याचा प्रवाह खूप जोरात आहे. आपण परत पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतो, त्यासाठी आपण परत मागे चाललेलो आहे. मित्रांनो, इकडे आतमध्ये गोड्या पाण्याचा झरा आहे, तो आता आपण बघूया. हा जे आहे एकदम गोड पाणी आहे. क्लास, समुद्र बाजूला आहे आणि एवढं गोड पाणी इकडनं. तर मित्रांनो, असं तुम्ही मंदिर बघितलं, एवढी सुंदर माहिती आपल्याला मिळालेली आहे. भरती चालू झाल्यामुळे आपल्या प्रदक्षिणा पूर्ण नाही करता आली, तर आता हा आपण व्हिडिओ इथे थांबवतो आहे. आणि जर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, दैनंदिन जीवनातल्या काही तुम्हाला गोष्टी जर घ्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती गोष्ट, कुठलीही तुम्हाला पाहिजे असली गोष्ट तुम्ही बाय करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.